नमस्कार, मैं निशा पंजवानी, आप देख रहे हैं मेरे साथ महाराष्ट्र टीवी 24। आइए नजर डालते हैं आज की प्रमुख खबर पर। शिवाजी महाराज द्वारा बनाए गए किले आज भी मजबूत हैं, लेकिन 2023 में छत्रपति शिवाजी महाराज की वह प्रतिमा जिसका अनावरण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने सिंधुदुर्ग के मालवन राजकोट किले में किया था, वह प्रतिमा ढह गई। विधानसभा में विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि यह दुर्भाग्यपूर्ण है कि इस सरकार ने छत्रपति शिवाजी महाराज की मूर्ति में पैसा खाया है, भ्रष्ट शासन का शर्मनाक उदाहरण है और इस घटना की जांच होनी चाहिए। ये मांग विधानसभा में विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने की है। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील राजकोट येथील छत्रपती शिवरायांचा 38 उंच पुतळा पूर्णतः कोलमडून खाली पडला। खरं तर महाराज हे महाराष्ट्राचं स्वाभिमान, स्वराज्याचं मूळ, आणि हा 38 उंच पुतळा उभा करत असताना ज्या कंत्राटदाराला काम दिलंय तो कंत्राटदार मूळचा ठाण्यातला। अरे, छत्रपती शिवरायांचं काम पुतळ्यांचं उभारणी करताना सुद्धा निकृष्ट दर्जाचं करताय, तिथे सुद्धा तुम्ही टक्केवारी खाताय, म्हणजे तुम्हाला महाराजांना सोडायचं, महाराजांना सुद्धा सोडायचं आणि टक्केवारी आणि कमिशन खाताना, हे यातून स्पष्टपणे दिसत आहे। ही दलाली आहे। आणि ज्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान करतात त्या पुतळ्याचं काम निकृष्ट करावं आणि 8 महिन्याचा तो पुतळा पूर्णतः कोलमडून खाली पडावा, म्हणजे हे शिवप्रेमीचा किती मोठा अपमान आहे। कोण तो लागलाय ठाण्याचा कंत्राटदार ज्याच्याकडे लाखो करोडो रुपयांची काम आहे? या कंत्राटदारांना आता ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे, जो कोणी कंत्राटदार आहे, आणि त्यांच्याकडून हे काम पुनश्चित उभं करून घेतलं पाहिजे। ज्या पद्धतीनं शिवाजी महाराजांचा अपमान या ठिकाणी झालेला आहे आणि केला गेला आहे, त्याला महाराष्ट्र कसा माफ करेल? ज्या पुतळ्यामध्ये कमिशन खाऊन, कमिशनखोरी करून, निकृष्ट बांधकाम करून समस्त शिवप्रेमीचा अपमान करणाऱ्या या नालायक लोकांना आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे। मी आवाहन करतोय, जर तुमच्यामध्ये दम असेल तर त्या कंत्राटदाराला लगेच FIR दाखल करा, त्याला ब्लॅकलिस्टेड करा आणि त्याच्याकडून सर्व काम पुनश्च पैसे वसूल करा, नाहीतर काम पुतळा पुन्हा महाराजांचा उभा करा। ज्या महाराजांनी या स्वतंत्र भारतातले पहिले आरमार, देशी आरमार कोणी उभं केलं असेल? छत्रपती शिवरायांनी उभं केलं। म्हणूनच आरमाराच्या ध्वजावर सुद्धा छत्रपती शिवरायांचा फोटो लावला जातो। त्या महाराजांच्या संदर्भात इतकी अनास्था दाखवणं आणि स्वतः शिवरायांचे भक्त असल्यासारखे, ज्यांचा काही सूत्राम संबंध नाही, ज्यांनी ज्या विचारांनी महाराजांचा राज्याभिषेकाला विरोध केला, ती मंडळी या पुतळ्याचं अनावरण करत असताना साध्या गोष्टी लक्षात करू शकत नाही, हे राज्याचं आणि देशाचं दुर्दैव आहे। त्वरित कारवाई करून दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे, हीच आमची मागणी आहे। वेदू सारखीच आपणही आपली स्वप्ने प्रत्यक्षात आणण्यासाठी, ती फुलवण्यासाठी जिद्दीनं झटतो, कष्ट करतो, पण अचानक नैसर्गिक आपत्ती येते आणि आपल्या साऱ्या स्वप्नांचं पाणी होऊन ते वाहून जात। अशा अस्मानी संकटांनी महाराष्ट्रात अनेकांचं अतोनात नुकसान झालं, स्वप्नांबरोबर अनेकांची आयुष्य उद्ध्वस्त झाली, मात्र शासनानं आपुलकीनं त्यांना धीर दिला, भक्कम आधार दिला, केंद्रीय निकषापेक्षाही अधिक मदत केली। लाखांहून जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात 25% अग्रिम रक्कम जमा केली। आपत्तीग्रस्तांच्या आयुष्यात पुन्हा नवी उमेद जागवून आनंद निर्माण केला। मदतीतून नवजीवन, आनंदाचे पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन। पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात। महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे। विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीवितांची काळजी घेऊ शकतो। विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका,
पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका. उंच झाडे, विजेचे खांब या खाली उभे राहू नका. छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा. पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा. घरात विजेची उपकरणे हाताळू नका. दामिनी ऍप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते. ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.